स्वस्त आणि सर्वात मस्त कपडे भेटतात ते, नक्कीच तुम्ही पण इकडे ट्राय करा, आपल्या बजेटमध्ये भेटून जाईल तुम्हाला. पैशामुळे ना काही लोकांना आपलं स्वप्न अधुरी ठेवायला लागतात असं मला थोडंसं जरा. नमस्कार मित्रांनो, मिस्टर आमीचे शेळके ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 19. उद्यापासून दिवाळीला खरी सुरुवात होते, परंतु आपलं भरपूर साऱ्या गोष्टी राहून गेल्या. हा बरोबर आहे रे पत्या, काय बरोबर आहे पत्या, एवढा ना सतवतो ना, एवढी मस्ती करतो ना, त्याच्या मम्मीचा आहे ना दोन वेळा तरी चापट खाली तर तो ऐकायला काही तयार नाही. त्या कचऱ्याच्या पिशव्या आहे ना तो पण घेतोय, सारखं डोक्यात घालतोय, इकडे तिकडे पळतोय, त्याला एवढं समजवलं तरी त्याला कळत नाही. ठीक आहे मग तो पण छान वाटतोय, पण आपलं अँग्री बर्ड वाला घेणार ना म्हणून म्हणलं. अँग्री बर्ड वाला रेड आहे आणि हा. फायनली आता आम्ही यासाठी 4 जोडी कपडे घेतलेले, आता बिलिंग होतीये, लवकरात लवकर आपण कपडे घेऊ आणि बाहेर पडूया, म्हणजे माझ्यासाठी आणि परचेजसाठी पण बघूया कपडे. तर इकडे आपण चप्पल गलीमध्येच स्वस्त आणि सर्वात मस्त कपडे भेटतात ते, नक्कीच तुम्ही पण इकडे ट्राय करा, आपल्या बजेटमध्ये भेटून जाईल तुम्हाला कपडे. काय घ्यायचं त्याला? डेअरी मिल्क. हा पिल्लू घेऊया. हो व्हाईट वाले मी निकाल दो, ये रेड वाला. फायनली प्रतीकसाठी पण आपण कुर्ती वगैरे घेतलेले आणि खूप कमी बजेटमध्ये स्वस्तात मस्त वगैरे कपडे भेटून गेले. आपण जर स्टेशनवरतून यायला निघालो चप्पल गल्लीमध्ये, लेफ्ट साईडचा दुकान आहे, त्यासाठी पण खूप चांगल्या बजेटमध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये आणि छान कपडे भेटून गेलेले. कॉटन प्लस म्हणून असं एक दुकान आहे, या दुकानामध्ये तुम्हाला ना खूप कमी प्राईजमध्ये पण खूप ब्रँड लेवलचे कपडे भेटून जाईल. अंधेरी स्टेशन साईडला आल्यानंतर चप्पल गल्लीमध्ये लेफ्ट साईडला दुकान आहे आणि जोगेश्वरून येताना राईट साईडला दुकान आहे, तर नक्कीच तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि चप्पल गल्लीमध्ये कुठे पण तुम्ही जा, पार्किंग भरपूर करा आणि कमी खर्चामध्ये खूप जास्त कपडे घ्यायचा प्रयत्न करा. चला तर आपण आता पुढे माझ्यासाठी पण घेऊया.
अजून आमची शॉपिंग बरीच बाकी आहे, तर आपण आता पुढे जाऊया आणि थोडीशी माझ्यासाठी पण शॉपिंग करूया. आम्हाला कपडे घेतल्यानंतर आता की यांच्या पप्पांची वेळ आहे आणि हेच आमचं सगळ्यात मोठं म्हणजे मुश्किल काम आहे. 50 टी शर्ट बघतील, त्यातून त्यांना एक फिक्स होईल. आता बघूया किती वेळ लागतो त्यांनाच. आम्ही तर उरकून घेतलं आहे आमचं पटापट. फायनली माझी सुद्धा कपडे घेऊन झालेली आहे आणि भाईंनी आपला भरपूर सारा डिस्काउंट वगैरे दिलेला आहे. आता बघू, भाई बोलतो की हे ब्रँड कपडे आपण घातल्यानंतरच कळेल कपड्याची क्वालिटी काय येते. आणि आपण मार्केटला अंधेरी वेस्टमध्ये चप्पल गेलेलं जायला फर्स्ट दुकान आहे यांचं. तर भाऊ सिलेक्शन, हां तर आपका शॉप का नाम क्या है? सिलेक्शन. सिलेक्शन मतलब पूरा बिल्डिंग का नाम क्या है? सिरेन शॉपिंग सेंटर. तर नक्कीच तुम्ही विजिट द्या आणि इकडून कपडे घ्या. मला तर कपडे खूप चांगले आवडले. आता क्वालिटीसाठी आपण जेव्हा वापरणार तेव्हा समजेल की क्वालिटी काय आहे. तर चला, नक्कीच तुम्हाला इथं भेट द्यायला लागेल कारण की कपडे खूप छान भेटतात. आपल्या मोबाईलचा कवर खूप म्हणजे खराब झाला होता आणि क्रॅश गार्ड पण. मी मोबाईल शॉपच्या दुकानात आलो होतो. आपल्या कवर पण मोबाईलला टाकलेला आहे आणि ग्लास पण टाकलेले आणि आमच्या सर्वांची खरेदारी झालेली कपड्यांची. परंतु सर्वात जास्त माझे कपडे महाग पडले. आमची खरेदारी संपत नाही म्हणून किंवा कंटाळून खाली बसलेला आहे आणि तो घरी जायलाच मागत नाही. बघितला नौटंकी, आताच जस्ट घरी पोहोचलो आहे. भरपूरच वैताग आला खरेदी करता करता. प्रतीक्षाचं आणि कियांचं लवकर झालं. मग माझं ना घेता करता ना भरपूर टाईम निघून गेला कारण की आपलं साईजमुळं भरपूर सारा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं आपला कपडे भेटणं शक्य नव्हतं. तरी कसं तरी घेतलेले. मी खरेदी करता करता थोडंसं आहे ना असं म्हणजे सॅड सॅड वाटत होतं. बोललो यार, जसं आपण दिवाळीसाठी एवढ्या उत्साहात आपण खरेदी करायला जातो तेवढी महागाई झाली आहे. मला माझे जुनं दिवस आठवलं ज्यावेळेस आमच्याकडं अशी कपडे घ्यायची या फटाके फोडायची या बाकीच्या गोष्टी करायची असं म्हणजे पैसेच नसायचं आणि पैशामुळं आम्हाला आमचं स्वप्न अधुरेच राहायचे. ते मला ते मागचं दिवस आठवायला यायचं आणि प्रत्यक्षात मी तर त्यामध्ये जोडलं पण नाही. माझं वैयक्तिक खर्च 5,000 झाला होता. आता आपल्याकडे पैसे म्हणून आपण आता घेतोय. ज्या आपण लहान होतो त्यावेळेस जे आपले दिवस होते ते भरपूर लोकांच्या वाटेवरती असते. जेवढं दिवाळी उत्साह येते लोकांसाठी एकदम उत्साहात आनंदी वातावरण करून जाते. परंतु पैशामुळे ना काही लोकांना आपलं स्वप्न अधुरी ठेवायला लागतात असं मला थोडंसं जरा जशा सर्व गोष्टी आठवल्या आणि महामने अविचलित झालं. ठीक आहे, असो प्रत्येकाच्या वाटेला चांगलं सुख यावं हीच माझी अपेक्षा आहे. तर चला आपण इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय.